गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ब्रेनस्टॉर्मिंग एक्टिविटी ऑफ 1.2 ऑन सेइंग प्लीज। सम पार्ट ऑफ दिस एक्टिविटी वी हैव कंप्लीटेड इन प्रीवियस वीडियो। अपन इथपर्यंत ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे, ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी 1.2 ऑन सेइंग प्लीजची। आज क्वेश्चन नंबर 3 पासून पाहणार आहोत। सो क्वेश्चन नंबर 3 आहे की राईट अप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स and words which you have to use while facing an interview. Now separate question is there on interview. तुम्हाला एक writing skill मध्ये interview चा question असतो separate 5 marks साठी, परंतु इथे आहे की interview जाण्यासाठी किंवा interview ला आपण गेल्यानंतर आपण कोणकोणते expression की जे polite expression असतात, formal expression ते use करायचे असतात, तर answer दिलेला आहे when you go first interview ला ज्यावेळेस तुम्ही जाल ऑफिसमध्ये एंट्री करताना यू हॅव टू आस्क मे आय कम इन सर। ओके, दिस इज वन एक्सप्रेशन। सेकंड, तुम्ही जर आतमध्ये गेलात आणि तुम्हाला विचारायचे की मी बसू शकतो का, दॅट टाईम यू हॅव टू आस्क मे हॅव अ सीट सर। नंतर त्याने सीट ऑफर केल्यानंतर तुम्ही थँक्यू बोला। देन जर तुम्हाला एखादा क्वेश्चन समजला नाही तर तुम्ही कसं विचाराल, आय एम सॉरी बट आय डेड नॉट कॅच वॉट यू सेड, मला काय मी समजू शकलो नाही तुम्ही काय बोलाल ते। आणि लास्ट तेच प्रश्न परत रिपीट करायचं असेल, प्लीज लेट मी नो, किंवा तुम्हाला काही माहिती काढायची असेल तर तुम्ही विचारा प्लीज लेट मी नो। आता खाली क्वेश्चन आहे, यू आर रायटिंग अ लेटर ऑफ कंप्लेंट, लिज द प्रॉपर एक्सप्रेशन दॅट यू लाईक टू राईट। आता लेटर रायटिंगसाठी हे कंप्लेनिंग लेटर आहे फॉर्मल लेटरमध्ये, तर फॉर्मल लेटरसाठी लँग्वेज फॉर्मल असली पाहिजे, आणि कंप्लेन लेटरसाठी जे युजली एक्सप्रेशन असतात की जे कोणते आपण यूज करायला पाहिजे ते तुम्हाला एक्सप्रेशन इथे लिहायचे आहेत। फर्स्ट आय डिसॲग्री, एखादी वस्तू तुम्ही खरेदी केलात रेफ्रिजरेटर टीव्ही काहीतरी दुकानातून, ती डिफॉल्ट निघाली आणि व्यवस्थित झाली नाही, तर तुम्ही लेटरमध्ये हे एक्सप्रेशन लिहू शकता आय डिसॲग्री, किंवा आय वूड लाईक टू सजेस्ट, एखादी वस्तू बरोबर नाही तुम्हाला सजेशन द्यायचे की तुम्ही बोला आय वूड लाईक टू सजेस्ट दॅट समथिंग, आय एम सॉरी टू से दॅट, तुम्हाला जर सांगायचं आहे की मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुमची वस्तू खराब निघाली आहे, आय एम सॉरी टू से दॅट, ओके दॅट इज वन डिफॉल्ट। सेकंड, धिस वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम युअर कंपनी, म्हणजे तुमच्या कंपनीकडून अशी अपेक्षा नव्हती की अशा वस्तू निघतील म्हणून, प्लीज रिप्लेस द डिफेक्टिव पीस ॲज सून ॲज पॉसिबल, ही जी डिफेक्टिव पीस आहे ते लवकरात लवकर बदलून द्या, हे एक्सप्रेशन तुम्ही लेटर ऑफ कंप्लेंटमध्ये लिहू शकता। फोर्थ आहे, डिस्टिंग्विश बिटवीन अ लीगल ऑफेन्स अँड मॉरल ऑफेन्स ऑन द बेसिस ऑफ गिवन टेक्स्ट। ना टेक्स्टमध्ये दोन ऑफेन्स दिलेले आहेत, लिगल ऑफेन्स की ज्या गुन्ह्यावर आपण केस करू शकतो किंवा त्याच्यावर कायदा आहे ते पनिशेबल आहे, परंतु काही ऑफेन्स असे असतात की जे आपण त्यांना कायद्याकडे त्याला खेचून घेऊ शकत नाही किंवा त्यांना पनिशेबल नाही, शिक्षा होत नाही, असे कोणकोणते आहेत। आता लिगल ऑफेन्समध्ये असल्ट, बर्गली, बॅटरी म्हणजे हल्ला करणे, खून करणे, चोरी करणे, डाका डालणे, अशा पद्धतीचे जर गुन्हे असतील ते लिगल ऑफेन्स आहे, त्याच्यावर आपण केस करू शकतो, पोलिसाकडे जाऊ शकतो, पोलीस त्याला पकडून पनिश करू शकतात। आणि मॉरल ऑफेन्सच्या लेसनमध्ये रूड बिहेवियर, वाईट वर्तणूक, डिस्कर्सी जे गैरवर्तन, हॉटीनेस, लेसरेशन ऑफ वन्स फिलिंग म्हणजे एखाद्या फिलिंगचे आपण अपमान केला, दुखावली ओके भावना, तर ह्या गोष्टीला कायद्यामध्ये तेवढं काही तरतूद नाही की हे जे आहेत हे सगळे शिष्टाचाराचे प्रकार आहेत, ह्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, आपलेच कर्तव्य आहे की ते आपले व्यवस्थित आपण आपल्या आचरणामध्ये हे आणले पाहिजे की जे चांगले गुण असतात ते, त्यासाठी ह्याला आपण मॉरल ऑफेन्स असे म्हणू शकतो, ह्याच्यावर काही कायदा बनलेला नाही, किंवा त्याच्यावर जर तुम्ही गेला तर हा मला प्लीज बोलला नाही किंवा हा मला थँक्यू बोलला नाही, ह्या गोष्टीवर कोणतीही केस होऊ शकत नाही। फाय, फाइंड आउट द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रेसेस, यूज देम इन युअर ओन सेंटेन्स। आता इथे काय काही शब्द समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्यांचा यूज पण करायचा आहे।
पहला है गिव एंड टेक, इट मीन्स एक्सचेंज ऑफ आइडियाज, विचाराची देवाणघेवाण. अ ब्लॅक आय अँड एरिया ऑफ स्किन अराउंड द आय हॅज गॉन डार्क ड्यू टू हीट बाय समून, एखाद्याने तुमच्या डोळ्याच्या भोवती एक बुक्की मारली किंवा फटका मारला त्यावेळेस तुमच्या डोळ्याचा गोल आकार जो असतो भोवतीचा तो काळा पडतो, त्याला आपण म्हणतो ब्लॅक आय. लोअर दॅन द एंजल्स म्हणजे इथे लेस दॅन परफेक्ट. नॉक समून डाऊन मीन्स टू हिट समून फोर्सफुली सो ही फॉल डाऊन, एखाद्याला जोराने फटकारणे किंवा मारणे की तो खाली पडला असा त्याला नॉक डाऊन समून म्हणतात. सिक्स आहे फाइंड आउट द वर्ड्स विथ प्रिफिक्स सफिक्स फ्रॉम द टेक्स्ट. आता प्रिफिक्स मीन्स द लेटर्स वी ॲड बिफोर द वर्ड फॉर मेकिंग अपोजिट, ओके. अँड सफिक्सेस मीन्स द लेटर विच वी ॲड आफ्टर द वर्ड. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर जे आपण लेटर लावतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि सफिक्स म्हणते की जे आपण शब्दाच्या नंतर लावतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. आता इथे वर्ड दिलं आहे लिस्ट ऑफ वर्ड लेसनमधून काढून बघा, सिव्हिल अनसिव्हिल आणि हे प्रिफिक्स आहे. रिक्वायरमेंट MENT हे सफिक्स आहे. अनफ्रेंडलीनेस ह्या ठिकाणी UN प्रिफिक्स पण आहे आणि इथे बघा NESS हे देखील सफिक्स आहे. इनकन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्स रूट वर्ड आहे आणि IN हे प्रिफिक्स आहे. डिसकटसी कटसी हा रूट वर्ड आहे आणि DIS हे प्रिफिक्स आहे. अनसिव्हिल इनएक्झॉस्टिबल एक्झॉस्टिबल हे रूट वर्ड आहे आणि EN हे त्याला लावलेलं प्रिफिक्स आहे. अनयुज्युअली इथे UN हे प्रिफिक्स आहे. वर्ड्स विथ सफिक्सेस आता इथे सफिक्सेस आहेत फक्त रिअली LY व्हॅनिटी TY सिम्पथी Y रिक्वायरमेंट MENT एक्झिस्टन्स ENCE एक्झिस्ट हा रूट वर्ड आहे एक्झिस्टन्स ENCE हे सफिक्स लागलेलं आहे. डिस्कवरी डिस्कवर हा रूट वर्ड आहे आणि Y हे सफिक्स लागलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्ट हा रूट वर्ड आहे MENT हे सफिक्स आहे. चिअरफुल चिअर हा रूट वर्ड आहे आणि FUL हे त्याला लागलेला काय सफिक्स आहे. ॲग्रीमेंट ॲग्री हा मूळ शब्द आहे आणि MENT हे त्याला लावलेलं सफिक्स आहे. पोलाइटनेस पोलाइट हा मूळ शब्द आहे आणि NESS हा सफिक्स आहे. इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूट हा रूट वर्ड आहे आणि ION हे लागलेलं सफिक्स आहे. स्वीटन स्वीट हा रूट वर्ड आहे EN हे सफिक्स आहे. सेवन्थ क्वेश्चन कम्प्लीट द टेबल विथ पोलाइट एक्सप्रेशन दॅट वी मस्ट यूज इन युअर डे टू डे लाईफ. आता डू आणि डज डू नॉट आणि डूजमध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला हे एक्सप्रेशन. आता समजा पोलाइटली कसं बोलू शकतो आपण, आपल्याला एखादं आय वॉन्ट अ कप ऑफ टी जर तुम्हाला चहा पाहिजे असेल तर आपण काय बोलू, आय वॉन्ट अ कप ऑफ टी. परंतु हे पोलाइट नाही झालं. ते डूजमध्ये बघा आय वूड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, ही एक पोलाइट एक्सप्रेशन विनम्रपणे विचारलेलं वाक्य आहे. तसं सेंड मी द मेल आपण सहज म्हणतो मला मेल सेंड कर, परंतु हे काय आहे थोडं पोलाइट एक्सप्रेशन नाही. तर ते कसं असेल प्लीज सेंड मी द मेल, आपण प्लीज ॲड करून त्याला पोलाइट बनवू शकतो. गो अवे ऑर लिव मी अलोन आपण सहज बोललेलं हे इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे गो अवे. परंतु आपल्या पोलाइट बनवायचं असेल तर प्लीज लेट मी बी बाय माय सेल्फ. यू आर रॉंग कोणाला आपण सांगायचं तुम्ही चुकीचा आहेस तर यू आर रॉंग असं म्हणून जाणणार नाही, त्याला पोलाइट बनण्यासाठी आपण बोलायला पाहिजे आर यू शुअर यू आर राईट. दॅट्स बॅड आयडिया याचं पोलाइट एक्सप्रेशन दॅट इज नॉट अ व्हेरी गुड आयडिया इज इट. युअर वर्क इजंट गुड एखाद्याचं काम चांगलं नसेल त्याला डायरेक्ट आपण नाही बोलू शकत तुझं काम चांगलं नाही, तर ह्याला आपण पोलाइटली कसं बोललो युअर वर्क कॅन डू विथ सम इम्प्रूव्हमेंट, तुझ्या कामामध्ये अजून काही सुधारणा होऊ शकते. A4 एडिट द गिवन पॅराग्राफ युजिंग ए अँड द व्हेरेवर नेसेसरी. नाव दीज आर थ्री आर्टिकल हे तीन आर्टिकल आहेत ए अँड हे इनडेफिनेट आर्टिकल आणि द डेफिनेट आर्टिकल. तर अँड हे आपण शब्दाच्या अगोदर वॉवेल स्वर असेल AIOUE हे जे स्वर आहेत
ते आले असते ते आपण ॲन वापरतो, आणि ए कॉन्सनंटच्या अगोदर, व्यंजन जे असतात त्याच्या अगोदर आपण शब्दाच्या, जर एखादं व्यंजन असेल ओके त्याच्या अगोदर ए वापरतो, आणि द हे डेफिनेट टाइम किंवा प्लेस ह्या पर्सन ह्या व्यक्ती डेफिनेट थिंगला आपण द वापरतो. राकेश इथं हायलाईट केलं आहेत बोल्डमध्ये जे आर्टिकल वापरले आहेत, मी रीड करून दाखवतो. राकेश इज ॲन आयडियल सन, इथे ॲन वापरला आहे, सन हू रिमेन्स डिवोटेड टू हिज फादर ॲज ही ग्रोज प्रोफेशनली टू बिकम ए फेमस डॉक्टर. ॲज हिज फादर ग्रोज ओल्ड ही टेक्स केअर टू स्पेंड टाईम विथ हिज फादर, ब्रिंगिंग हिम टी इन द मॉर्निंग अँड वॉक टेकिंग हिम आउट फॉर अ वॉक इन द इव्हनिंग. स्पॉट द एरर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. आता हे आन्सर डायरेक्ट दिलेले आहेत मी, कोणकोणते चुकीचे सेंटेन्स आहेत त्याला तुम्हाला करेक्ट करून लिहायचं आहे. स्पॉट द एरर इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड मेक करेक्ट विच आर इनकरेक्ट सेंटेन्सेस. तर पहिलं बघा, राधा बॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम अमंग द फाय चिल्ड्रन. या ठिकाणी इथे राधा त्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथे काय होतं, ब्रॉट होतं ओके, आणि अमंगच्या ठिकाणी बिटवीन होतं, तर हे चुकीचं सेंटेन्स होतं. आणि त्या ब्रॉटच्या ठिकाणी बॉट असलं पाहिजे आणि बिटवीनच्या ठिकाणी काय अमंग असलं पाहिजे. बिटवीन हे फक्त आपण दोन व्यक्ती किंवा प्लेसमध्ये जर यूज करायचा असेल तर बिटवीन वापरतो, आणि दोनपेक्षा जास्त लोकांसाठी किंवा प्लेससाठी आपण अमंग वापरतो. सो राधा बॉट पेन्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम अमंग फाय चिल्ड्रन. हे फाय म्हणजे इतर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्यामुळे आपण वापरलं फाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे, जयश्री अँड सुजाता. जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड अदर इन कम्प्लीट सायलेंट. तर हे मूळ सेंटेन्स काय होतं, जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड्स, या ठिकाणी होतं बिसाइड्स. तर बिसाइड्स न वापरता आपण बिसाइड वापरलं पाहिजे ओके. सो जयश्री अँड सुजाता सॅट बिसाइड इज अदर इन कम्प्लीट सायलेंट, हे डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत, क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ही आता थर्ड होतं सी नंबर, हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड विद इन वन आय. तर विद इन करेक्ट नाही, इथं इन वन आय पाहिजे. हिज बेस्ट फ्रेंड विजय वॉज ब्लाइंड इन वन आय. डी नंबर, वन कूड डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स. इथं वन कूड डेअर टू, सो आन्सर आहे वन कूड नॉट डेअर टू एन्क्रोच ऑन हिज राईट्स ओके. हे निगेटिव्ह असलं पाहिजे म्हणून आपण नॉट लिहायला पाहिजे. शी वॉज टेकन विथ सरप्राईज वेन शी वॉज द शी सॉ द फेमस ताजमहल. शी वॉज टेकन विथ सरप्राईज ओके. इथं विथ वापरलं होतं, विथच्या ठिकाणी आपल्याला वापरायचे बाय. शी वॉज टेकन बाय सरप्राईज. इफ इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लीटेड. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लीटेड. इट इज नॉट पॉसिबल टू एक्सचेंज द गुड्स वन्स द सेल हॅज बीन कम्प्लीटेड. इथे वापरायचे आपल्याला हे द रिमूव्ह करायचे, द गुड्स ओके. इथे द होतं, हे द रिमूव्ह करायचं. डॉक्टर सुजाता has been trying to master the craft for the last 5 years. Sengupta has been trying to master the craft for the last 5 years. इथं काय रॉंग होतं, इथे काही मिस्टेक नाही, हे सेंटेन्स करेक्ट आहे ओके.
यस द टॉप रैंकिंग कैंडिडेट्स विल बी अपॉइंटेड इन सीनियर जॉब इन रैंक्स, द टॉप रैंकिंग कैंडिडेट्स विल बी अपॉइंटेड, ओके हियर विल बी अपॉइंटेड टू सीनियर जॉब इन बैंक, इथे काय पाहिजे टू पाहिजे, इनच्या ठिकाणी टू. सी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम हर बट सी इज अनेबल टू परफॉर्म. सी नोज व्हेरी वेल व्हॉट इज एक्सपेक्टेड फॉर हर बट सी इज अनेबल टू परफॉर्म. दिस इज करेक्ट सेंटेन्स. इथे काय होतं, इथे फॉर ऑफच्या ठिकाणी आपल्याला फॉर वापरायचं आहे. दे विल पुट अप अ नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन. दे विल पुट अप अ नोट इन दिस रिगार्ड, इथे पुट ऑन होतं तर आपल्याला इथे लिहायचे पुट अप. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. संतोष परचेस कम्प्युटर, ही रीड द ऑपरेटिंग मॅन्युअल अँड फॉलोड द इन्स्ट्रक्शन. आता हे तुम्हाला इथे एक इन्स्ट्रक्शन होते ते म्हणजे कशा पद्धतीने दिले होते ते तुम्हाला अरेंज करायचे 30 सेकंडमध्ये, ओके सॉरी कमी वेळामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित सिक्वेन्सने अरेंज करायचे. इथे अरेंज करून दिले आहेत, ही लिंक द मॉनिटर कीबोर्ड अँड प्रिंटर, ही प्लग इन द मेन केबल, ही स्विच ऑन द मॉनिटर ॲट बॅक, वेन द लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन ही प्लेस द डे डिस्क ड्राईव्ह ए, ही पुश्ड इन द डिस्क अंटील द बटन क्लिक्ड आउट, इट टूक 30 सेकंड फॉर द कम्प्युटर टू लीड द प्रोग्राम, ही प्रेस द ड्राईव्ह बटन अँड डिस्क शॉर्ट आउट, ही रिप्लेस द डे डिस्क विथ डॉक्युमेंट डिस्क, ही प्रेस फंक्शन की 7. आता हे सेंटेन्स तुम्हाला कन्वर्ट दिस सेंटेन्स टू पॅसिव्ह वॉईस, हे सगळे ॲक्टिव्ह वॉईस आहेत, पॅसिव्ह वॉईसमध्ये कन्वर्ट करून हे फिल इन द ब्लँक्स, ओके इथे द्यायचे. एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, फर्स्टली द मॉनिटर अँड प्रिंटर वेअर लिंक्ड अप, हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. तसं तुम्हाला फिल इन द ब्लँक विथ आन्सर डायरेक्ट दिलेलं आहे. देन द केबल वॉज प्लग, पॅसिव्ह करताना काय करायचं, तर सब्जेक्ट काय ही आहे प्रत्येक सेंटेन्समध्ये, ही प्लग द ही पुट ऑन द केबल, ओके सो ही रिमूव्ह करून तुम्हाला ते ऑब्जेक्ट स्टार्टिंगला आणून ॲक्झलरी घेऊन विथ्री करायचं. वॉज ॲक्झलरी आहे, ओके वॉज वेअर, आणि जे शब्द दिला आहे वर्ब त्याचं थर्ड फॉर्म लिहायचं तुम्हाला. द मेन केबल वॉज प्लग्ड इन, द मॉनिटर वॉज स्विच्ड ऑन द ॲट द बॅक, वेन द लाईट अपियर्ड ऑन द स्क्रीन, द डे डिस्क वॉज प्लेस्ड, द डिस्क वॉज पुश्ड, इट टूक कम्प्युटर 30 सेकंड टू लुक द लोड द प्रोग्राम, द ड्राईव्ह बटन वॉज प्रेस्ड, अँड हियर द डे डिस्क वॉज रिप्लेस्ड विथ डॉक्युमेंट डिस्क, फायनली द फंक्शन की 7 वॉज प्रेस्ड and the word processor was then ready to use, okay. So it means in the passive construction काय करायला पाहिजे, ऑब्जेक्ट घ्या पहिले, नंतर ॲक्झलरी वर्ब इन द पास्ट टेन्स वॉज वेअर, पास्ट टेन्स असेल तर, प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर, आणि जे मेन वर्ब दिलेलं आहे त्याचं थर्ड फॉर्म लिहायचं, ओके. अशा पद्धतीने ह्या पूर्ण लेसन्स कवर झालेलं आहे इथे. आणि स्पीच रायटिंग जे आहे तुम्हाला दिलेली, ओके ते ब्लॉगमध्ये मी स्पीच लिहून टाकलेले आहे. स्पीच रायटिंग तुम्हाला स्पीच लिहायचे की राईट अ स्पीच ऑन कर्टेसी इन द लाईट ऑफ लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. पॉईंट दिलेले आहेत, पीपल हॅव अ गुड इम्प्रेशन ऑफ यू, यू विल बी ॲक्नॉलेज अँड ॲप्रिशिएटेड बाय ऑल, अँड यू विल हॅपियर अँड कंटेंटेड विथ लाईफ, हे पॉईंट दिलं आहे. टायटल काय स्पीचचं, कर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ, म्हणजे शिष्टाचार हा एक जीवनातला योग्य प्रकाश आहे. तर त्यासाठी तुम्हाला बिगिनिंग ऑफ द स्पीच कसं करायची, इंट्रोडक्शन सॉरी पहिलं काय ग्रीटिंग्स लिहायचं, ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय असेल हाय हॅलो, नंतरचा पॉईंट असतो सॅल्युटेशन, म्हणजे आपण सॅल्युटेशन म्हणजे ऑनरेबल गेस्ट, ओके रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, ह्याला म्हणायचं सॅल्युटेशन. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन असतं, इंट्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या, आय ॲम डॅड डॅस, ओके आणि आय एम गोईंग टू से फ्यू वर्ड्स ऑन द गिवन टॉपिक, टॉपिकचं देखील इंट्रोडक्शन आहे, तुमचं देखील
इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण इंट्रोडक्शन देऊ शकतो. इट्स माय ग्रेट प्लेजर, इट्स माय ग्रेट अपॉर्च्युनिटी टू डिलिव्हर अ स्पीच ऑन द गिवन टॉपिक कट सी द लाईट ऑफ लाईफ. सो ह्याच्यानंतर तुम्ही एखादा क्वेश्चन विचारा, कारण स्पीचमध्ये एक दोन क्वेश्चन असले पाहिजे, ज्याला आपण रेटोरिकल क्वेश्चन म्हणतो. त्याचं आन्सर आपण द्यायचं, आपण स्वतः द्यावं लागतं ऑडियन्सला. आपण ते विचारत नाही, कन्फर्मेशनसाठी ते क्वेश्चन विचारले जातात. आणि दुसरा पॅरेग्राफ चेंज करा, आणि त्या पॅरेग्राफमध्ये पूर्ण स्पीच जे जे पॉईंट दिलं आहे त्याला एक्सप्लेन करा, आणि लास्टला कंक्लूड करा. कंक्लूड म्हणजे आपण स्पीच थांबवताना काय करतो, ओके थँक्यू किंवा थँक्यू फॉर लिसनिंग मी, ओके, आणि एखादी कोटेशन इम्प्रेशन प्रोवर वगैरे सांगून तुम्ही तुमचं स्पीच एंड करू शकता, आणि दॅट्स ऑल थँक्यू. असे स्पीच तुम्हाला दोन आहेत. मॅनर्स मेक इट मॅन ही एक एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे, ती देखील ब्लॉगमध्ये दिलेली आहे. ओके थँक्यू.